फेर बाबूळ, खदीर वगैरे नावांनी ओळखली जाणारी वनस्पती असून फेबिस कुलातील आहे. तिचे शास्त्रीय नाव एकेशिया केप्टुचू आहे. पाकिस्तानातील सिंध प्रांतापासून भारतातील आसामापर्यंत आणि म्यानमार मधील वृक्ष मैदानात हा वृक्ष आढळून येतो. भारतातील पश्चिम घाट, आंध्र प्रदेश, पंजाब इत्यादी प्रदेश आणि हिमालयात सुमारे 1500 मीटर उंचीपर्यंत हा आढळतो. खैर हा मध्यम आकाराचा सदारपणी वृक्ष 9 ते 12 मीटर उंच वाढतो. फांद्या कोवळेपणी हिरव्या तर जुने झाल्यावर करड्या व खरभरीत होतात. काटे लहान पण टोकाला वाकडे असतात. पाने संयुक्त व पिसांसारखे असून दलांच्या 10 ते 12 जोड्या असतात. लहान दले असंख्य व बिनदेठांची असतात. फुले पिंगट पिवळी व पानांच्या बगलेत कणिसावर येतात. शेंगा पातळ पिंगट सरळ 5 ते 8 सेंटीमीटर लांब व टोका स्टोची सारखे असतात. यात 3 ते 10 बिया असतात. खैराचे लाकूड अतिशय कठीण व टिकाऊ असून त्याला वाळवी लागत नाही. तासून व रंधून ते गुळगुळीत होते. शेतीची अवजारे हत्यांचे दांडे मुसळ घाण्यांच्या लाटा होड्या खांब तलवारीच्या मुठी इत्यादी कामांस ते उपयुक्त असते. जळण्यासाठी तसेच कोळशा करिता ते वापरतात. होड्याच्या लालसर मध्य काष्टापासून पानात उकळून काढलेल्या पदार्थास कात कॅटिच्यू म्हणतात. काताचा उपयोग कपड्याला खाकी रंग देण्यासाठी होतो. कात औषधी आहे. मुखवासासाठी कात पानांच्या विड्यात वापरतात. कातडे कमविण्यासाठी खोडाच्या सालीतील द्रव्य वापरतात. पाने व कोवळ्या फांद्या शेळ्या मेंढ्यांना चाळतात. कातामध्ये मोठ्या प्रमाणावर टॅनिन द्रव्ये असतात. खेर वृक्षाचे लाल खेर व सोन खेर असे दोन प्रकार आहेत. लाल खेर या वृक्षाचे शास्त्रीय नाव एकेशिया चुंद्र आहे. महाराष्ट्रात विशेष करून हेच आढळत असल्यामुळे सामान्यपणे हेच खेर किंवा काताचे झाड असे मानतात. सोन खेर या वृक्षाचे शास्त्रीय नाव एकेशिया पॉलिंकॅथो एकेशिया सुमा आहे. कातासाठी हेही झाड प्रसिद्ध असून ते उत्तर कर्नाटक व दक्षिण महाराष्ट्र येथे आढळते. या खेरीस पश्चिम बंगाल बिहार व श्रीलंका येथेही आढळते. धन्यवाद.